प्रसूतीची वेळ येऊनही बराच विलंब होत असल्याने त्रस्त झालेल्या एका सिकलग्रस्त महिलेने रुग्णालयातून आपल्या गावाकडे धूम ठोकल्याची घटना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नुकतीच घडली. मात्र या महिलेसाठी अवघ्या आरोग्य यंत्रणेने धाव घेत तिला परत रुग्णालयात दाखल केले. आता पुन्हा रुग्णालयाचा उंबरठा ओलांडायचा नाही असा तिचा हट्ट सुरू असतानाच धास्तावलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपला लवाजमा घेऊन तिचे गाव गाठले आणि तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती केले. ही गोष्ट आहे सुनीता शामलू बोगा वय 24 नामक आदिवासी महिलेची. कोरची तालुक्यातील झोराल तलाई हे तिचे गाव. बाळंतपणासाठी ती कुरखेडा तालुक्यातील कोटलडोह येथे आपल्या माहेरी आली होती. त्यावेळी नजीकच्या चारभट्टी येथील आरोग्य उपकेंद्रातील परिचारिका व आशा वर्करने तिला 2 ऑगस्ट ही प्रसूतीची संभाव्य तारीख सांगितली. पुढे 2 ऑगस्टला सकाळी तिला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र 8-10 दिवस उलटूनही सुनीताची प्रसूती काही झाली नाही. सुनीता आधीच सिकलसेल आजाराने ग्रासलेली. तिला सिकलसेलचा AS पॅटर्न असल्याने रक्ताची आवश्यकता होती. त्यामुळे पूर्व काळजी म्हणून तिची प्रसूती शस्त्रक्रिया करण्यासाठी गडचिरोली येथील महिला व बालरुग्णालयात हलविण्याची तयारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुरू केली होती. ही बाब लक्षात येताच या महिलेने रुग्णालयातून पळ काढला. आता पुन्हा रुग्णालयाचा उंबरठा ओलांडायचा नाही असा तिचा हट्ट सुरू असतानाच धास्तावलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपला लवाजमा घेऊन तिचे गाव गाठले आणि प्रसूतीसाठी रुग्णालयात तिला भरती केले. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.